तर मित्रांनो गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? सगळे मजेतच असाल तुम्ही. तर आता काय आहे ना की आमच्या घरी एक पाहुणे आले आणि त्याच्यासाठी मी खास दूध पिशवी आणायला गेलो होतो. तर घरी जातो आणि तुम्हाला दाखवतो कोण पाहुणा येतो. तर मित्रांनो तुम्हाला आता त्या पाहुण्याला बघायचं असेल ना, पण आत्ता मी पाहुण्याला दाखवत नाही, थोड्या वेळाने दाखवतो. कारण की मी जेव्हा घरी गेलो, तुम्ही थंबनेलमधून तुम्हाला समजलं असेल मी कोणत्याबद्दल बोलतो आहे. तर आमच्या घरी नागोवाला आहे आज आणि त्याच्याबद्दलच मी बोलतो, पण त्याची आत्ता पूजा झालेली नाही, त्यामुळे घरी गेल्यानंतर मी जेव्हा पूजा वगैरे झालेली असेल तेव्हा मी तुम्हाला त्याची व्हिडिओ करून दाखवीन पूर्णपणे काय आहे, कसं काय आहे आमच्या घरी नागोबाला, कसं काय पूजलं आहे. आणि आत्ता मी जातो आहे जिमवरती. तर मित्रांनो मी आता फायनली घरी आलो आहे आणि वर्कआउटसुद्धा झालं आहे आणि आत्ता मी आहे देवाच्या खोलीमध्ये. तुम्हाला दाखवतो नागोबा आता. तर हा आहे आमचा नागोबा जो आज आमच्या घरी पाहुणा म्हणून आला आहे. आणि हे जे सकाळी मी दूध आणलं होतं ना, हे बघा ह्याच्यामध्ये दूधपोहे आहेत ह्या वाटीमध्ये. आणि म्हणजे हे साईडने जे लावलेले आहेत ना त्याच्यामध्ये, हे बघा ही नागवेल आहे आणि त्याचबरोबर हे सोनतळचं फुल आहे, हे जे पिवळं पिवळं दिसतं आहे ते दाखवतोय. दोन मिनिट, हे बघा सुंतचं फुल आहे आणि त्याचबरोबर इथे त्याच्यासोबत आहे टिरडा आणि सोबत दुर्वासुद्धा घातलेले आहेत नागोबाच्या साईडने. आणि अशा प्रकारे आपल्या नागोबाची पूजा केलेली आहे इथे. तर आता काही काही जण मला कमेंट बॉक्स मध्ये विचारत की काय झालंय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर काही काही जण आता मला कमेंट बॉक्स मध्ये विचारतील की ही तू व्हिडिओ एवढ्या लेट का टाकतोय, नागपंचमी तर कधीच होऊन गेली. पण काय नाही मित्रांनो, की आम्हाला एक प्रॉब्लेम होता, आम्हाला सुवेर होतं आणि त्यामुळे ही व्हिडिओ मला लेट करावी लागली. आमच्या घरी गुरुवारी आला आणि मी आता उद्या शुक्रवारी ही व्हिडिओ अपलोड करीन आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम असल्यामुळे ही व्हिडिओ लेट अपलोड करतोय. आणि काही काही जणांना माहीतसुद्धा नसतं की नागपंचमी का सेलिब्रेट केली जाते. तर मी तुम्हाला त्याची दोन कारणं सांगतो, कारण की मला लहानपणापासून दोन स्टोरी सांगण्यात आल्या आहेत. ह्या म्हणजे दोन कारणं नाही आहेत, तर ह्या दोन स्टोरीज आहेत. पण ह्या स्टोरी ज्या आहेत ना ह्या पूर्णपणे काल्पनिक आहेत, ह्यामध्ये तथ्य किती आहे काही सांगू शकत नाही. पण हां, उद्देश हा नक्कीच असू शकतो, जर लास्ट एंडला तुम्हाला समजेल ह्याचा उद्देश काय आहे तो ह्या स्टोरींचा. तर पहिली स्टोरी माझ्या मम्मीने मला सांगितली होती. एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी आहे ना एक दिवशी एका नागाची पूजा करत असतो आणि त्याच दिवशी त्याला एक नाग आहे ना तो मारलासुद्धा निघालेला असतो. आणि जेव्हा आहे ना तो नाग त्याच्या घरी त्याला मारायला जातो तेव्हा तो बघतो की आहे ना त्याच्यासारखी सेम टू सेम एक मूर्तीची तो पूजा करत असतो, त्यामुळे तो नाग त्याला सोडून देतो. आणि तेव्हापासून नागपंचमी सेलिब्रेट करायला लागलं असं मला सांगण्यात आलं होतं. तर ही आहे पहिली स्टोरी आणि आत्ता मी लगेच जाऊन आहे ना नैवेद्य दाखवून येतो. आणि आता आपल्या नागोबाचं नैवेद्यसुद्धा रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या नागोबाच्या नैवेद्यामध्ये बटाट्याची भजी आहे, त्याचबरोबर पालेभाजी आहे आणि त्याचबरोबर भात, त्याच्यावरती गोडीडा आणि त्याचबरोबर 21 मोदकसुद्धा आहेत. आणि आता मी पटकन नैवेद्य दाखवून घेतो नागोबाला. तर आता मी तुम्हाला दुसरी स्टोरी सांगतो. दुसरी स्टोरी म्हणजे मला शाळेत सांगण्यात आली होती, मी 5वी किंवा 6वीमध्ये असताना. तर तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की एका शेतामध्ये ना भरपूर सारे उंदीर झालेले असतात आणि ते उंदीर आहेत ना ते तिथले जे पीक असतं किंवा धान्य जे असते त्याला खात असतात. आणि त्या टायमिंगला एक म्हणजे त्या शेतामध्ये साप सोडण्यात येतात किंवा साप असतात त्या शेतामध्ये व ते साप आहे ना त्या उंदरांना खाऊन टाकतात. आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिथले ते शेतकरी असतात ना त्या शेतामधले, तर ते
नागपंचमी हा सण सेलिब्रेट करतात असं मला सांगण्यात आलं होतं शाळेमध्ये. तर ह्या सगळ्या दोन्हीही काल्पनिक कथा आहेत, ह्यात किती सत्य आहे मी सुद्धा सांगू शकत नाही. तर या दोन्ही कथांचा अर्थ आहे ना मला एकच सांगण्यात आला होता की जे शेतकरी आहेत ते शेतामध्ये जात असतात आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे रानामध्ये असल्याकारणामुळे काही दुखापत होण्याची सुद्धा शक्यता असते आणि त्याचबरोबर सापसुद्धा त्यांना भरपूर अनेक प्रकारे मदत करत असतो. आणि त्यामुळे नागपंचमी एक आभार व्यक्त करण्यासाठी, एक नागाची आठवण काढण्यासाठी नागपंचमी हा सण सेलिब्रेट केला जातो असं मला सांगण्यात आलं होतं. म्हणजे दोन्ही कथांचा तात्पर्य एकच आहे पण सांगण्याची स्टोरी फक्त वेगळी आहे. तर आता मी जातो आणि आता नागोबा म्हणजे रानामध्ये सोडतात आमच्याकडे अशी प्रथा आहे. तर मित्रांनो आता मी नागोबाला रानामध्ये सोडून आलेलो आहे आणि जर याची व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं छोट्या? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आता भेटूया एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.